रात्री बक्षीस वाटप करण्यात आले शेवटच्या। नमस्कार, तर मी आता आलो आहे गोवटणे गावामध्ये। गोवटणे गावामध्ये विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळ गणपती बाप्पाचे आज विसर्जन सोहळा आहे, आणि हा विसर्जन सोहळा कशा प्रकारे होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। पाहूया कशा प्रकारे विसर्जन सोहळा होणार आहे। पाटीलालीमध्ये विघ्नहर्ता गणेश मित्र म्हणजे गणपती बाप्पा विसर्जन सोहळ्यासाठी बाहेर निघालेलं आहे। गणपती मंदिरामधून बाहेर काढलेलं आहे, आणि कशा प्रकारे आजची गणपती विसर्जनची रॅली होणार आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। नमस्कार, तर आपल्यासोबत आहे विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळचे अध्यक्ष आहेत मंगेश म्हात्रे, आणि यावर्षी कशा प्रकारे गणपती बाप्पाचे सोहळा साजरा केला आहे ते थोडक्यात माहिती देणार आहेत, पाहूया। दरवर्षीप्रमाणे यावर्षी संकष्ट चतुर्थीनिमित्त गणेशोत्सव आम्ही साजरा करतो। त्यामध्ये प्रथम दिवशी ज्यावेळी असा गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापना केलेली आहे त्याचे पूजन केले, त्यानंतर सर्वांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला आहे, आणि त्यानंतर दर दिवशी लहान मुलांचे विविध खेळ, लहान मुलांचे जे आपण पहिल्यापासून आपण जे जे खेळत आलो म्हणजे पोता शर्यत म्हणा की सुई दोरा असे अनेक खेळ झाले। त्या खेळामध्ये अनेक विद्यार्थी जे आपले लहान बालकं आहेत ती जिंकलेली आहेत, त्यांना काल रात्री बक्षीसं वाटप करण्यात आली, शेवटच्या रात्री बक्षीसं वाटप करण्यात आली। कमीत कमी 40 ते 45 जणांना बक्षीसं मिळाली, ते सर्वांना ती बक्षीसं वाटप करण्यात आलेली आहे, आणि त्यानंतर आज याची मिरवणूक म्हणजे टोटल हा 7 दिवस आमचा हा उत्सव चालतो। 7 दिवसामध्ये 6 दिवस जे आहे पूर्ण खेळ झाले विविध प्रकारचे, आणि मुलांना ती बक्षीसं देण्यात आली। त्यानंतर आजचा हा 7वा दिवस आहे, त्या 7व्या दिवसामध्ये विसर्जन सुरू होतं। 7 दिवसाचा गणपती बाप्पा होता, आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण रात्रीचा कुठल्या ना कुठल्या प्रकारचा खेळ असतो, आणि काल त्यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पण झाला आहे, आणि आजचा विसर्जन सोहळा कशा प्रकारे होणार आहे ते पाहूया। Thank you.